नमस्ते मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये कविता शिकलो, विषय मराठी, कविता धरतीची आम्ही लेकर मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलो. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये काय बघितलं? धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. धरती म्हणजे जमीन. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. आम्ही म्हणजे आपण सर्व. लेकर म्हणजे लहान लहान छोटी छोटी मुले. भाग्य म्हणजे नशीब. रानवनी म्हणजे शेतात. मग काय म्हणतोय? धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊ, सांगतील ती गाऊया. रानवनी म्हणजे रानात, म्हणजे शेतात. रानवनी गाती जशी, म्हणजे शेतात गाती जशी. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं रानपाखरू म्हणजे रानपाखरू म्हणजे शेतातील पक्षी. हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले. आणखी मेहनत जमिनीवर. कवी काय म्हणतो? मेहनत जमिनीवर. जमिनीवर म्हणजे जमिनीवर. मेहनत जमिनीवर, कष्ट मेहनत जमिनीवर. केली वरीसभर म्हणजे वर्षभर. मग आपण मागच्या व्हिडिओ मध्ये हे शिकलो. चला आता नवीन पाहूया. हा नवीन शाळू जुंदळा मोती. काय म्हणतो कवी? शाळू जुंदळा मोती. शाळू ही काय? माती. जुंदळा मोती म्हणजे शेतातील पीक म्हणजे जुंदळा मोती. चमचम चमकते ती शेतातील पीक कसं चमकते? चमचम चमकत्या म्हणजे शेतातील धान्याला. कवी काय म्हणतोय? चमचम चमकत्या मोत्याची उपमा दिली आहे. मोती माहितीये? मोती गळ्यामध्ये घालतात, किमतीवान वस्तू मोती, त्याला मोती म्हणतात. मोती म्हणजे किमतीवान. हिरे मोती जसे असतात तसा मोती हा किमतीवान वस्तू आहे, खूप महाग आहे. मग ही किमतीवान वस्तूची उपमा दिली आहे. मोत्याची साल भर खाऊ खाकर. मग धान्य हे शेतातील धान्य, याला कवीने काय उपमा दिली? मोती. वर्षभर खाऊ भाकर खाऊ हे असं कवी म्हणतोय. मग शेतातील धान्याची भाकर, त्याला मोत्याची भाकर म्हटले. नमस्ते मुलांना.